कुलगुरुपदी माझी निवड गुणवत्तेवर झाली. मुख्यमंत्री फडणवीस हे माझे जवळचे नातेवाईक नाहीत, ते केवळ आडनाव बंधू आहेत. मात्र त्यांच्या नावाचा किंवा आडनावाचा मला फायदा तर झाला नाहीच, परंतु अनेक ठिकाणी मला नुकसान सहन करावं लागलं, असं स्पष्टीकरण सोलापूर विद्यापीठाच्या नूतन कुलगुरु डॉ मृणालिनी फडणवीस यांनी दिलंय. मुंबई आणि सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीनंतर दोन्ही नावं एकाच वेळी जाहीर होतील असं वाटत असताना केवळ मुंबई विद्यापीठाच्याच कुलगुरूंचं नाव जाहीर झालं. त्यावेळी नागपूरच्या डॉ मृणालिनी फडणवीस या सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु होणार हे निश्चित अशी चर्चा होती. त्यानुसार डॉ फडणवीस यांचंच नाव जाहीर झालं. याबाबत डॉक्टर फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी स्पष्टीकरण दिलं. क्वालिटीवरनं मिळावं हेच माझं, कारण मी अनेक सरांना माहिती, आम्ही अनेक ठिकाणी अनेक अप्लाय केलंय, माझं या नावाने आम्हाला उलट नुकसान झालेलं आहे, तो मला फायदा झालेला नाही आहे. सोलापूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉक्टर एन एन मालदार यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2017 रोजी संपल्यानंतर प्रभारी कुलगुरू म्हणून पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला होता. त्यांच्याकडून रविवारी डॉक्टर फडणवीस यांनी पदभार स्वीकारला. सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी पुण्याचे डॉक्टर प्रदीप कुंडल, डॉक्टर आनंद भालेराव, डॉक्टर किशोर रावडे आणि डॉक्टर उदय भोसले तसंच डॉक्टर मृणालिनी फडणवीस या 5 उमेदवारांच्या मुलाखती राज्यपाल तथा कुलपती के विद्यासागर राव यांनी घेतल्या होत्या.